नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी पावसाळी हंगामामध्ये आपण टोमॅटो पिकाची लागवड करतो, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपणाला कशा पद्धतीने ड्रेंचिंग केलं पाहिजे किंवा सुरुवातीला आपण रोपांचं प्लांटेशन केल्यानंतर कोणत्या ड्रेंचिंग असतील किंवा कशा पद्धतीने मॅनेजमेंट केलं पाहिजे याच्याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली. त्याच प्लॉटमध्ये आपण आहोत, ज्याच्यामध्ये आपण 40 ते 45 दिवसाचा आपला प्लॉट झालेला आहे. याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने ज्यावेळी 30 ते 35 दिवसादरम्यान आपला प्लॉट होतो त्याच्यामध्ये आपण कोणत्या फवारणी घेतल्या पाहिजेत किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण पाहू शकता. अशा रीतीने प्लॉटची डेव्हलपमेंट असेल किंवा जी आपणाला प्रामुख्याने हे फ्लॉवरिंग निघत आहे किंवा ही फ्लॉवरिंग निघणार आहे याचं सेटिंग झालं पाहिजे. त्याचबरोबर जी आपणाला पावसाळी हंगामामध्ये जी समस्या जाणवते की गेरवा येणे किंवा खालून आपणाला पानं पिवळे पडलेले पाहायला मिळतात किंवा नागाळी असेल, थ्रिप्स असेल, तसेच ढगाळा वातावरणामुळे फळातील आळी असेल किंवा जी फळफो करणारी आळी जाणवते, त्याचबरोबर कंटिन्यू पाऊस चालू राहिल्यामध्ये आपणाला प्रामुख्याने ही जी फुलं निघालेली आहेत किंवा जी फ्लॉवरिंग निघाले त्याचं पिवळं कळी पिवळी पडणे किंवा गळून जाणे याच्यासाठी आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा फवारण्या कोणत्या घेतल्या पाहिजेत याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. अशा रीतीने ज्यावेळी आपला 30 दिवसाच्या दरम्यान प्लॉट होतो किंवा 35 दिवसाच्या दरम्यान प्लॉट होतो त्यावेळी आपणाला प्रामुख्याने फॉस्फरस व पोटॅश लेवल हे जमिनीमध्ये चांगल्या रीतीने मेंटेन करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही प्रामुख्याने ज्यावेळी पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं की ज्याच्यामध्ये एकरी आपणाला 2 लिटर स्प्राउट व त्याच्यासोबत 0/60:20 खताची ग्रेड 1:5 किलो हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं. 2 ते 3 दिवस गॅप द्यायचं आहे. 2 ते 3 दिवसानंतर आपणाला ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं की ज्याच्यामध्ये तुम्ही 13:40:13 व मॅग्नेशियम सल्फेट हे खत 1:5 किलो हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं. हे 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली, 5 ते 6 दिवसाचा गॅप द्या. 5 ते 6 दिवसानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून कोणतं खत दिलं पाहिजे याच्यामध्ये तुम्ही ICL कंपनीचं 12/22 हे खत घेऊ शकता 1:5 किलो की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम हे ऑक्साईड फॉर्ममधील कॅल्शियम हे 12% आढळणार आहे की ज्यामुळे ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होणार आहे किंवा फुलकळी निघायला चालू होणार आहे त्यावेळी जे ड्रॉपिंग होणं किंवा चांगल्या पद्धतीने आपणाला सेटिंग झालं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही 12/22 याचं ॲप्लिकेशन देऊ शकता. ही 3 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली. आता प्रामुख्याने फवारण्या कोणत्या करायच्या आहे की ज्यामुळे आपणाला जो गेरवा असेल किंवा जे आपल्याला व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो किंवा पानं आकसणे किंवा प्रामुख्याने पाहिजे तशी ग्रीनरी न मिळणे किंवा प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणे याच्यासाठी तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता की 100 लिटर पाण्यासाठी तुम्ही 200 हे 500 ग्रॅम त्याच्यासोबत 100 ml तुम्ही सिमोडिस ही पहिली फवारणी करायची. त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरा. ही पहिली फवारणी झाली. 4 ते 5 दिवसानंतर आपणाला दुसरी फवारणी करायची की ज्याच्यामध्ये आपणाला बोरगावे टेक्नॉलॉजीचं 7 रेज हे प्रतिपंपासाठी 5 ml त्याच्यासोबत 0/52:34 हे खत प्रतिपंपासाठी 50 ग्रॅम कॉन्टॅप हे बुरशीनाशक 25 ml व प्रोक्लेम घेऊ शकता किंवा एखादं साधे इन्सेक्टिसाईड घेऊ शकता. ही पहिली दुसरी फवारणी झाली. त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने जो आपल्याला करपा जाणवणार आहे त्याच्यासाठी कॅब्रोटॉप हे प्रति लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम, कासुबी हे 1.5 ml व त्याच्यासोबत एखादं चांगलं मायक्रोन्यूट्रन हे 1 ग्रॅम अशी फवारणी द्या. तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्लॉटची डेव्हलपमेंट असेल किंवा जर ढगाळ वातावरण असेल किंवा रिमझिम पाऊस असेल याच्यामध्ये आपल्याला जी समस्या जाणवते की कळीचं सेटिंग न होणे किंवा फुलकळी न निघणे, फ्लॉवरिंग न निघणे याच्यासाठी ह्या 3 फवारण्या करू शकता. त्याचबरोबर हे ड्रिपचे ॲप्लिकेशन तुम्ही देऊ शकता. अशा रीतीने जर आपण मॅनेजमेंट केलं तर कमी खर्चामध्ये आपणाला चांगल्या पद्धतीने प्लॉटची डेव्हलपमेंट असेल किंवा चांगल्या रीतीने आपणाला प्लॉट हा डेव्हलप करता येईल. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.